नमस्कार, श्रेया अॅक्युलस किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज घरच्या घरी हँड सॅनिटायझर कसा तयार करायचा ते बघूया. सॅनिटायझरकरता साहित्य बघूया. ही कोरफड घेतलेली आहे मी, फ्रेश कोरफड घेतलेली आहे. आता ह्याच्यामधला भाग कापून मी सगळा गर काढून घेते आणि तो गर आपल्याला त्याच्यात वापरायचा आहे. अल्कोहोल आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल असं ह्याला म्हणतात किंवा रबिंग अल्कोहोल असं म्हणतात. हे तुम्हाला कुठल्याही दुकानात अवेलेबल होतं तर ते घेतलेलं आहे मी. इसेन्शियल ऑइल आपल्याला यूज करायचं आहे. मी लेमन ग्रासचं इसेन्शियल ऑइल वापरते. ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल आहे, त्यातली आपल्याला एक कॅप्सूल त्याच्यात घालायची. हे मी उकळून गार केलेलं पाणी त्याच्यात वापरते. तुम्ही डिस्टिल वॉटर पण वापरू शकता. ही रिकामी बॉटल आहे. कोरफड घेतलेली आहे. कोरफड म्हणजेच ॲलोवेरा. तुमच्याकडे हे तुम्हाला इझिली अवेलेबल झालं तर तुम्ही फ्रेश कोरफड घेतलेली कधीही चांगली, नाहीतर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. ते आपल्याला पतंजली किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं इझिली मेडिकल शॉपमध्ये अवेलेबल होऊ शकतं. आता ह्याचा गर काढूया. हे साईडचं आधी जरा सुरीने हे करून घेऊ. त्याचा गर काढून घेते. हा दिसेल तुम्हाला असा छान निघतो गर. आता आधी मी सगळा गर काढून घेते. हे ॲलोवेराचं जेल मी काढून घेतलेलं आहे. आतला साधारण 2 टेबलस्पून असा मी हा जेल घेतलेला आहे. आता हा घट्ट आहे. आता हा मी चमच्यानी असं चांगलं फेटून फेटून पातळ करते, किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा पातळ करू शकता. आणि नंतर आपण गाळून घ्यायचा आहे. ॲलोवेरा वापरायचं म्हणजे त्याच्यामुळे हात आपले मॉइश्चर होतात आणि सॉफ्ट होतात, म्हणून ॲलोवेरा ह्याच्यात आपण यूज करतो आहे. तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. तुम्ही जेल जरी वापरलीत रेडीमेड तरी ती सुद्धा 2 टेबलस्पूनच वापरा. साधारण 100 ml ह्याला 2 टेबलस्पून ॲलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता. तुम्ही फ्रेश ॲलोवेरा वापरलं ती पानं आपण जी कोरफडीची घेतो ती चांगली जाड पानं घ्या, त्याला काटे कमी असलेली पानं घ्या. ते जास्त ॲलोवेरा चांगलं असतं. तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा ही हा गर आहे तो एकदा फिरवून घेतला तर हरकत नाही, त्याच्यामुळे तो लगेच पातळ होतो चांगला. हा बघा, हा मी आता हाताने केला आहे, छान पातळ होतो. आता ह्याच्यात मी पाणी मिक्स करणार आहे. त्याच्या आधी हा मी गाळून घेते. बघा, आपला हा ॲलोवेराचा ज्यूस तयार झालेला आहे. तुम्ही हा मिक्सरमधनं घेतला तर सुद्धा हरकत नाही, त्याच्यामुळे लवकर होतो. हाताने आपल्याला जरा जास्त वेळ लागतो. मी आता 2 टेबलस्पून ॲलोवेरा ज्यूस घेते. हा गाळून घेते. त्याच्यात साईडची हिरवी पानांचं हे आलेलं असतं ते सगळं जाऊ. 2 टेबलस्पून ॲलोवेरा ज्यूस आहे हा बरोबर 25 ml झालेला आहे. आता मी त्याच्यात 25 ml पाणी मिक्स करते. हे उकळून गार केलेलं आहे. आणि आता मी ह्याच्यात 40 ते 50 ml IPA आयसोप्रोपाइल अल्कोहोल यूज करते. आयसोप्रोपाइल अल्कोहोल आहे, याला रबिंग अल्कोहोल सुद्धा असं म्हणतात. कुठल्याही क्लिनिंगच्या शॉपमध्ये आपण हे आपल्याला मिळू शकतं, किंवा हल्ली ऑनलाईनसुद्धा मिळू शकतं. हे डिस इन्फेक्टर म्हणून वापरतो, त्यामुळे आपण सॅनिटायझर करतो आहे, त्यामुळे हाताला आपल्या हात डिस इन्फेक्ट होण्याकरता आपल्याला हे अल्कोहोल वापरायचं आहे. तसं हे मी वापरलेलं आहे. आता हे आपण ह्याच्यात चांगलं मिक्स करूया. ह्याच्यात मी 2 थेंब लेमन ग्रास इसेन्शियल घालते. हे बघा, तुम्ही दिसेल तुम्हाला अगदी. तुम्हाला हवा असेल त्या वासाचा तुम्ही ह्याच्यात इसेन्शियल ऑइल वापरू शकता. हे बघा, असं छान हे झालेलं आहे. विकतच्या आपण जे बाहेरनं आणतो सॅनिटायझर त्याच्यामध्ये दुसरी केमिकल्स वापरलेली असतात, त्याच्यामुळे ते जरा घट्ट असतं, हे आपलं पातळ होतं. पण ह्याच्यात आपण जास्त काही वापरलं नाही, फक्त अल्कोहोल वापरलेलं आहे, बाकी सगळं फ्रेश वापरलेलं आहे. तेव्हा हे घरी केलेलं स्वस्त पडतं आणि चांगल्या क्वालिटीचं होतं. तेव्हा तुम्ही नक्की हे घरी करून बघा. आता हे आपण बॉटलमध्ये भरूया. परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही स्प्रेवाली बॉटलसुद्धा यूज करू शकता, किंवा अशी फ्लॅपवाली असते तीसुद्धा, ज्याने आपल्या हातावर हे बघ. मी आता हे हातावर घेतलेलं आहे. आता मी हाताला हे चोळते.
असं. खूप छान वास येतोय त्याला. आणि हे माझं अल्कोहोल असल्यामुळे हे हात पण आता माझे सुखे झाले आहेत, अल्कोहोल लगेच उडून जातं आणि आपले हात आहेत ते डिसइन्फेक्टिंग होतात, सॉफ्ट होतात. ॲलोवेरामुळे हात आपले सॉफ्ट होतात. हे बघा हाताला लावून तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तेव्हा तुम्ही असं हे सॅनिटायझर ॲलोवेराचं घरच्या घरी करून बघा. हे आपलं हँड सॅनिटायझर तयार झालेलं आहे. हे 100 ml बॉटल आहे. ह्याच्यात मी 50 ml IPA आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरलेलं आहे. त्याला रबिंग अल्कोहोलसुद्धा म्हणतात. तुम्ही स्पिरिटसुद्धा वापरू शकता ह्याच्यात. त्याच्यात मी 50 ml IPA वापरलेलं आहे, 25 ml ॲलोवेराचा ज्यूस वापरलेला आहे फ्रेश ज्यूस, आणि 25 ml पाणी वापरलेलं आहे ते उकळून गार केलेलं होतं ते वापरलेलं आहे. तुम्ही 25 ml ॲलोवेराच्या ज्यूसच्या ऐवजी 25 ml ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. ह्याला चांगला स्मेल येण्यासाठी मी लेमन ग्रास इसेन्शियल ऑइल घातलेलं आहे. तुम्ही कुठलंही दुसरं इसेन्शियल ऑइल वापरू शकता. सँडलवूडचं आहे ते तुम्ही वापरू शकता, खस आहे ते तुम्ही वापरू शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते वापरा. लेमन ग्रासचा वास खूप छान असतो म्हणून मी ते यूज केलेलं आहे. तेव्हा तुम्ही असं हे हँड सॅनिटायझर घरच्या घरी तयार करा. घरी केलं की हे खूप स्वस्त पडतं, त्याच्यामुळे आणि चांगल्या क्वालिटीचं आपण घरी तयार करू शकतो. तेव्हा तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडेलच. तेव्हा माझ्या ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझे बाकीचे सगळे व्हिडिओज बघता येतील.